फर्स्ट आहे ना, हे कधीच मला अपेक्षित नव्हतं आणि माहिती नव्हतं. जज झाल्यावर तुम्ही अशी काही गोष्ट केली नाही पाहिजे जिच्याने त्या चेअरची गरिमा कमी होईल. जी तुमची पर्सनॅलिटी आहे ती तुम्ही तशी मेंटेन करायला पाहिजे. ॲज अ जज म्हणून तुम्ही त्या चेअरवर बसले की असं वाटायला पाहिजे की एक जज बसलेला आहे. आवाज तर खूप मोठा होता, असं कधीच वाटलं नाही की मी फर्स्ट येईल. खात्री होती, अभ्यास करताना थोडंसं कॉन्फिडन्स यायचं आणि एक्झाम देताना पण आपल्याला वाटायचं की चांगल्या गेल्या पेपर आपलं कुठेतरी नाव येऊ शकतं. पण सर फर्स्ट आहे ना, हे कधीच मला अपेक्षित नव्हतं आणि माहिती नव्हतं, तर हे माझ्यासाठी स्वतःला एक सरप्राईज आहे असं मला वाटतं. आणि प्रवास तर खरंच असं खरंच म्हणतात की एन्जॉय युअर जर्नी रादर दॅन डेस्टिनेशन, ते खरंच मला आज एक्सपिरियन्स झालं सर. कशा पद्धतीचे टप्पे या सर्व परीक्षेसाठी असतात आणि आपण कशा पद्धतीने ते पार केलेत काय? सर या एक्झामचे तीन टप्पे असतात, तीन लेवल्स असतात, एक प्रिलिमरी, एक मेन्स आणि एक इंटरव्ह्यू. तिन्हीचं स्ट्रॅटजी, तिन्हीचं अभ्यास करायचं जी प्रक्रिया आहे ती तिन्हीची वेगळी वेगळी आहे. तुम्ही ती प्रक्रिया समजून घ्यायला पाहिजे आधी चालू करणं, अभ्यास चालू करण्याच्या आधी. प्री एक्झाममध्ये इन्फॉर्मेशन टेस्ट आहे, तुम्हाला प्रत्येक लॉचं, प्रत्येक प्रोव्हिजनचं किंवा प्रत्येक सेक्शनचं तुम्हाला थोडं थोडं नॉलेज असायला पाहिजे. एकदम डीप नाही पण माहीत असायला पाहिजे. त्यासाठी बेअर एक्ट्स सर्वात महत्त्वाची आहे. बेअर एक्ट तुम्ही जर एकदम चांगल्याने करून दिले तर तुम्ही प्री नक्कीच चांगल्या मार्गाने यशस्वी होणार. तसंच मेन्सचं बोलण्यात गेलं, मेन्समध्ये तुम्हाला 30 प्रोव्हिजन थोडं डेप्थमध्ये पाहिजे माहिती. त्याचंच कायदे काय आहे, घडामोडी काय चालू आहे सध्या, तसेच ऑनरेबल सुप्रीम कोर्ट आणि ऑनरेबल हायकोर्टचे त्याच्यावर काय जजमेंट्स आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. तसंच आपले रेफरन्स बुक्स वगैरे पण त्याच्यात तुम्ही जर घेतले त्याच्यात सगळंच तुम्हाला अवेलेबल असतं. जजमेंट्स पण अवेलेबल असतात, त्याचं डेप्थ नॉलेज पण असतं, त्याचं इंटरप्रिटेशन पण असतं, त्याच्यात तुमचं कवर होऊन जाईल. तसंच इंटरव्ह्यू तुम्ही आत्तापर्यंत जे तुमची पर्सनॅलिटी आहे ती तुम्ही तशी मेंटेन करायला पाहिजे. ॲज अ जज म्हणून तुम्ही त्या चेअरवर बसले की असं वाटायला पाहिजे की एक जज बसलेला आहे. तुम्ही आत्ताच नाही तर तुम्ही समोरचं जज झाल्यावर तुम्ही अशी काही गोष्ट केली नाही पाहिजे जिच्याने त्या चेअरची गरिमा कमी होईल. या गोष्ट माइंडमध्ये ठेवून तुम्ही इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करायला पाहिजे आणि तसंच तुम्ही स्वतःला कॅरी करायला पाहिजे तिकडे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.